होऊ घातलेल्या नवरात्राच्या पार्श्वभूमीवरती नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूरगड येथे सर्वप्रथम तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार व उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तदनंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी माहूरगड परशुराम मंदिर परिसरामध्ये आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते या दोन्ही आढावा बैठकींना वनपरिक्षेत्र अधिकारी पुरातत्व विभाग अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अनुपस्थित होते त्यावेळी सर्वप्रथम हा प्रश्न उपस्थित केला गेला होता की असंख्य भाविक येणाऱ्या या रस्त्याचे यवतमाळ जिल्ह्यातल्या धनोडा येथून तर माहूर पर्यंत पोहोचणारा धनोडा ते माहूर हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी त्यावेळी हे सुद्धा सांगितले होते की अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा रस्ता पूर्णत्वास जाईल परंतु नवरात्र संपत आलेले आहे आणि अवघा एक दिवस शिल्लक असताना सुद्धा या रस्त्याचे हाल जैसे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या आदेशाला वनपरिक्षेत्र अधिकारी पुरातत्व विभाग अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी केराची टोपली दाखविली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे त्यामुळे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आता या तिन्ही कार्यालयावरती कोणत्या प्रकारची कार्यवाही करतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले ला आहे माहूरगड येथून संजय घोगरे व राजू दराडे यांच्यासह प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत